करता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी चित्रांची दुसरी बायको झाली तर तिच्या भविष्याचा विचार नको का करायला असं काहीतरी ते बोलत होते हो का हो असं असं म्हणाला का संजय हां हां हॅलो हॅलो संजय राव मी जगदाळे वकील बोलतोय हा जगदाळे तुम्हाला मी घरी बोलवलं होतं हो साहेब मी घरीच आलो आहे मी तुमचीच वाट बघतोय ओके तुम्ही पोहोचलात का सॉरी एका जरा महत्त्वाच्या कामात मी अडकलो होतो ठीक आहे तुम्ही थांबा मी पोहोचतो घरी ओके चालेल ठीक आहे ओके आई बिरे अजून किती अग्नितिव्यातून जावं लागणार आहे मला कशी सिद्ध करू की मीच खरी काशी आहे म्हणून नेहमी मला साथ देणार आहे नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणार आहे भाऊ काका ते सुद्धा मला ओळखे नसे झाले पण त्यांची काही चूक आहे त्यांचा गैरसमज झाला असेल की आमची अदला बदल झाली आहे म्हणून पण आई बिराय बबलीला काय झालंय ती अशी का वागतीये पण माझ्या समोर हा प्रश्न आहे की मी कोणाकडे जाऊ कोणाची मदत मागू मी सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असताना अचानक सगळं माझ्या हातातून निष्ठून जाण्याची भीती निर्माण झाली आई बिरे या मागची तुझी काय योजना आहे का मला मला स्वतःची काळजी अजिबात नाही पण माझ्या पोटात मोहितांचा वारस वाढतोय त्याच काय त्यांच्या जीवाला धोका आहे मी यांना कसं सावध करू चित्राचं आणि यांचं लग्न होणार आहे त्याच काय बबली माझ्या जागी त्या घरात कायम राहणार आहे की काय मला कळत नाहीये नेमके या बबलीच्या मनात आहे तरी काय काशीताई 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 गेली कुठे निसटली की काय या काशीताई होत्या की मुंबईची बबली भाऊंचा तर्क खरा असावा आता हिला आता शोधायचं की भाऊंना कळवायचं भाऊंनाच कळवलं पाहिजे भाऊ काका तुम्हाला हवे असलेले हे 10 लाख रुपये बेरर चेक आहे संजय तू खूप मोठी मदत करतोयस मला ते बघ मी आत्ता तुला खरंच सांगू शकत नाही की हे पैसे मला कशासाठी हवेत पण एक खात्री बाळक हे पैसे सत्कारणीच लागतील आणि योग्य वेळ आली की मी तुला नक्की सांगेन की हे पैसे मी का घेतले भाऊ काका मी तुम्हाला कारण मागतच नाही मी तुम्हाला काय म्हटलं हे सगळे पैसे तुमचेच आहेत असं समजा आणि स्वतःच्या पैशाचा कोणी हिशोब देतं का माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे
काम इतक महत्वाचं तुम्ही मला इतक तातडीने पैसे मागितले ना? संजय बेटा मी तुझा खूप आभारी आहे. नाही नाही पैशांसाठी नाही, पण तू माझ्यावर जो विश्वास दाखवतोयस त्यासाठी. भाऊ का काका हे सगळं बोलून तुम्ही मला लाजवू नका प्लीज. सगळे पैसे तुमचेच आहेत. बरं बाहेर ते जगदाळे वकील बराच वेळचे बसले आहेत, त्यांना जरा आत पाठवता. हो पाठवतो. तर मी काय म्हणत होतो, तो गुरव क्वायनाला सोडवण्याचे लय प्रयत्न करतोय, पण एक लक्षात ठेवा ही क्वायना सुटता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, बाप्पाजींचं या गावामध्ये जे वर्चस्व आधी होत ते वर्चस्व बाप्पाजींना मिळायला पाहिजे. काय ऐकताय ना बाबा कदम? एकदा ऐकता का माझं? मला माफ करा, झालं गेलं विसरून जा आणि मला थोडी मदत करा. तुझी आणि मदत? अरे येडं कुत्र चावलंय का आम्हाला? या सगळ्या परिणामांचा आधीच विचार करायला पाहिजे होता, तर ही अशी येळ आली नसती. बाबा कदम माझ्याकडून पुन्हा अशी नाही चूक होणार. यापुढे मी माझा संसार आणि मी एवढंच बघेन. बाबा कदम मी पाया पडतो तुमच्या, पण कोयनेला सोडवा. तुम्ही तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. काय म्हणाला? म्हणजे मी जे सांगेन ते तुम्ही करणार? हो कोयनेसाठी मी काही करेन. अरे वा, हीच ती चांगली वेळ आहे. अच्छा म्हणजे मी जे सांगाल ते तुम्ही करणार? हो. कामिने बाई मोहितेला गावामध्ये भर चौकात कानाखाली वाजवायची हा हिम्मत? कामिनी बाईंच्या कानाखाली मारायची? जी. हे कसं शक्य आहे? शक्य नाही ना, मग राहू द्या. हो कोयना तशीच राहू द्या जेल मध्ये तुमच्या बाळा सकट. नाही नाही, कोयनेला सोडण्यासाठी मी काही करायला तयार आहे. काही करायला तयार आहे? लक्षात आलंय तुमच्या? ठीक आहे संजय सर, तुम्ही सगळे सांगितलेले बदल मी करीन, पण मला काय वाटत तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. मी पूर्ण विचार केलाय वकील साहेब, माझ्या निर्णयावर ठाम आहे मी. जशी तुमची मर्जी, निघतो मी. काम झालं की परत येऊन भेटेन मी. थँक्यू. सूर्या सूर्या, अरे किती स्वप्न रंगवली होती मी सुखाची. ह्या प्रॉपर्टीचे मालक होऊ असं वाटत असतानाच दुधात मिठाचा खडा टाकावा ना तशी ती काशी आली. त्या काशीला बाजूला करण्यासाठी चित्राला आणलं, म्हटलं चित्राचं आणि संजयचं लग्न लावून दिलं या प्रॉपर्टीवर सहज हात फिरवता येईल. पण कसलं काय, त्या संजयला कसलं खूळ लागलं कुणास ठाऊ. आई काय झालं नीट सांगणारस का? नुसतं आपलं तुझा पारायण सुरू आहे एवढाच असल्यासारखं वाटतंय. काय झालं सांग बरं. सूर्या, अरे या प्रॉपर्टी मधला एक हिस्सा चित्राला मिळणार आहे. संजयला चित्राच्या सुखाची काळजी आहे ना, म्हणून जगदाळे वकिलांना त्याने घरी बोलवलं होतं.
आई अगं असं तुला हे सगळं वाटत असेल आता तू संजय चित्राला कशासाठी वाटा द्यावी? मलाही तेच तर कळत नाहीये. बरं हे सगळं मी दुसरा कोणाच्या तरी तोंडून ऐकलं असतं ना तर मीही विश्वास नसता ठेवला. पण तुला सांगते हे सगळं मला काशीने सांगितलंय. आता तूच सांग, तू नाही विश्वास ठेवणार याच्यावर? काशीने सांगितलं? आई जर का हे सगळं काशीने सांगितलं असेल ना तर मग हे सगळं खरं असेल. आणि जर का असं असेल ना तर ती चित्रा आपल्याला डोईजड होईल. त्यामुळे आईनं आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. काशी, बरं झालं तू आलीस. तुझ्याचकडे येत होतो आम्ही, जरा बोलायचं होतं. बोला ना. नाही म्हणजे काय काशी, आम्ही ना खूप विचार केला. आम्हाला असं वाटतंय ना की तुझा मान तुलाच मिळायला हवा, हे की नाही? अगं संजयने का म्हणून चित्राशी लग्न करावं? हा, आणि संजयला लग्नाची परवानगी तू का द्यावीस? काय रे सूर्या, म्हणजे हे बघ, मला तर वाटतं तू सरळ सरळ या लग्नाला नकार द्यावास. तुला कळतंय ना मला नक्की काय म्हणायचंय ते? ए, लांब जा थेरडे. गुरु काका. काशी, ते तुम्ही कुठे होतात मग? काशी, कुठे जाणार मी? आई बिरायच्या तेवढ्यात गेली होती. विनंती करायला की माझ्या मागचे भोग कधी संपणार आहेत. पण एका गोष्टीचं बरं वाटलं की तुम्ही तरी मला ओळखलं. मी तुम्हाला काशीताई म्हणून हाक मारली याचा अर्थ मी तुम्हाला ओळखलं असं होत नाही. भाऊ तर खात्रीने सांगत होते की तू मुंबईची बबलीच आहेस म्हणून. सांगायचं माझी द्विधा मनस्थिती झाली. काय खरं काय खोटं काहीच कळत नाहीये. ही जगाची रीतच आहे गुरु काका. खऱ्या सोन्यालाही स्वतःच खरेपण सिद्ध करण्यासाठी दगडावर खासून घ्यावं लागत. आता काहीही सिद्ध करायची गरज नाहीये. हे तुझे 10 लाख रुपये हे घे आणि इथून जा. भाऊ काका, मला वाटतं आता मला जायलाच हवं. कारण मी खरी काशी हे मी तुम्हाला पटवून देऊ शकले नाही. आणि सर तुम्हीच मला काशी म्हणून ओळख देऊ शकला नाही तर इकडनं गेलेलीच बरी. येते हे पैसे घेऊन जा तुझे. नाही भाऊ काका, हे पैसे मी नाही घेऊ शकत. हे तुम्ही बबलीसाठी आणलेले पैसे आहेत, तिलाच द्या. कारण मी बबली नाहीये. तू हे पैसे घेतले नाहीस म्हणून तू काशी आहेस यावर आमचा विश्वास बसेल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. त्यामुळे शहाणी असशील तर पैसे घे आणि जा. मी निघते. कारण मी कितीही डोकं आपटलं तरी तुमचा विश्वास बसणार नाही की हीच काशी. जाण्याआधी एक गोष्ट नीट ऐक. तू जर काशी बनून या गावात राहण्याचा प्रयत्न केलास किंवा काशीच्या संसारात विघ्न आणलीस तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. ही तुझी मुंबई नाहीये हे लक्षात ठेव. हे पैसे मी गुरुवांकडे ठेवतोय. तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये आणि घेऊन जा. येते.
अशी तू तू कोणाशी बोलतेस कळतंय का तुला? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आपलं डोकं हा ठिकाणावर, तुझं नाहीये. ते आणायला हवंय. नीट वार्ता करायची आपल्याशी काय? कालचं मार विसरलेस वय? देऊ का फ्रेश टोचन? हे माता रे काय ग हं? डोळे काय फाडून बघते आपल्याकडे? काशी तुला काय झालंय? हा भूताने झपाटलं की काय तुला? आपल्याला भूताने झपाटलं नाहीये. म्हणजे? म्हणजे अस कि तू जिला काशी समजत होतास ना ती काशी आपण नाहीच आहे. करायला आले होते आणि काय करून बसले? त्यापेक्षा आलेच नसते तर बरं झालं असत. किमान यांना गोदा आत्या भाऊ काकांना बघून मोकळ्या हाताने परत जावं लागलं नसत. पण आता कुठे जाऊ मी? भाऊ काकांकडनं पैसे घेतले असते तर शिक्का मोर्तब झाला असता की मीच बबली आहे म्हणून. आता तर पैसे नाही माझ्याजवळ. आई बिराई तूच काहीतरी मार्ग दाखव. काय अगं काय बोलतेस तू? तू काशी नाहीयेस हा? तूच काशी आहेस. काशी? तुमची ती काशी आहे का आपल्यासारखी डॅशिंग? आणि काय शक्य आणि काय नाही ना ते आपल्याला विचारू नको, ते त्या भगवानला विचार. आता त्याने आपल्या दोघांना शेम टू शेम बनवलं तर आपण काय करणार? पण हे बघ आपला अजूनही विश्वास बसत नाही. कळ हळूहळू कळेल तुला. बरं आपण काय म्हणतो ते ऐक. तुम्ही मायले एक ना पैशाला लई हावऱ्यात. हे असं बघून काय सत्य बदलत नाही? आता मला सांग तुम्हा दोघांना प्रॉपर्टी हवी आहे ना? मग तुला आपली मदत करावी लागेल. आणि समजा आम्ही तुला मदत नाही केली तर? अस मग बस घरी हरी हरी करत इतके वर्ष तेच केलंयस तू. ठीक आहे तुला हवी ती आम्ही मदत करू, पण मला सांग तू काशी नाहीयेस तर कोण आहेस? आणि आमची काशी कुठे? ए सर्किट आम खाना दिमाग काय को खाती आहे. हे बघ आपण ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर करू, पण आपली भी शर्त आहे. अपने को 50 लाख मांगता है क्या? हे बघ आपल्याला आपले पैसे मिळाले ना की आपण इकडनं छू. पण तुम्ही करत बसायस काय? मला सांग. नाही म्हणजे सगळी प्रॉपर्टी तू आम्हाला देणार आणि तू फक्त 50 लाख रुपये घेणार? अच्छा सवाल आहे, पण त्याच काय आहे ना की आपण जर जास्त लालच केला आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या घशात टाकली तर चौकशी होईल ना की आपल्यासारख्या फाटक्या माणसाकडे इतका पैसा आला कुठून. पण तेच जर आपण समुद्रामधनं एक लोटा पाणी काढला तर कोणाला आपल्यावर डाऊट पण नाही येणार ना. नाही ते काय आहे ना की आपली भूक लिमिटेड आहे. तुझ्यासारख्या भस्म्या रोग नाही झालाय आपल्याला खा खा करायला, समजला? Bye.
करू आई? काशी कुठे चाललीस? संकटांना घाबरून पळून चाललीस? नाही गुरु आई, मी पळत नव्हते. पण आता इथे थांबून कस चालणार? तुला थांबावं लागल. गावची भाग्यलक्ष्मीच जर पळून चालली तर कस चालत? संजयचा जीव धोक्यात आहे. तुझ्या नवऱ्याला तुझी गरज आहे. त्या बबलीची भी मती फिरली आहे. तिला पैशाची हाव सुटली आहे. ती त्या कामिनी आणि सूर्याला जाऊन मिळतीया. वय तुझ्या पोटात संजयचं बाळ आहे. त्याला त्याचा अधिकार मिळायलाच पाहिजे. शिवाय तुझ्या नावानं काशी म्हणून कुणी भी त्या घरात राहता कामा नाय. जा परत जा. तुझ्या नवऱ्याचा जीव वाचव. तुझ्या मुलाचा अधिकार त्याला मिळवून दे. त्या बबलीच्या मनात वाईट विचार येत आहेत, त्यांचा नाश कर. परत जा काशी, तुझा अधिकार परत मिळव. पण गुरु भाग्यलक्ष्मी.